मराठा घुसून मला नाही करणार असं कधी करता का? असं कधीच करत नाही. करता का तुम्ही विद्यार्थी कोणीच करत नाही. मला माहिती सगळे विद्यार्थी चांगले असतात आणि सगळे विद्यार्थी ते चांगल्या प्रेरणेने घेतात आणि तो कार्यक्रम काय करतो सक्सेस करतो यशस्वी करतो की नाही. म्हणून लक्षात ठेवा कधीही असं कोणतंही काम दिलं तर ते चांगल्या प्रेरणेने हात घ्यायचं, वाईट प्रेरणेने हात घ्यायचं नाही. लक्षात आलं आता चांगला तणाव आणि वाईट तणाव लक्षात आला पुढे जाऊ. आता ताणाचे आपत्कालीन परिणाम बघा. जेव्हा जेव्हा तुम्हाला तणाव होतो तणाव येतो की तुम्हाला स्ट्रेस लेवल वाढतो तेव्हा पहिल्या सगळ्यात काय होतं काय होत थोडं मी काय इंग्लिश मध्ये लिहिलंय का होत डोकं जड होत. आणि डोकं जड होणं म्हणजे काय? जेव्हा तुम्ही एखादा विचार जास्त करायला लागला तर तुमचं डोकं जड व्हायला लागतं. हे त्याचे परिणाम आहे. दुसरं थकवा. का होतो थकवा? कारण आता अभ्यास दिलाय तो अभ्यासाच्या विचारानेच थकवा यायला लागतो. सरांनी आता दिलाय मॅडमने अभ्यास दिलाय तर तो विचार करून थकवा येतो. हे त्याचं महत्वाचं दुसरं एक कारण आहे. तिसरं मला वाटते का अरे वाटते का सगळ्यांना भीती वाटते सगळ्यांना. मी मला पण कोणत्याही असं एका आता मला माझी एक सवय बघा. आता मला लेक्चर द्यायचं आहे मी तर जगभर फिरलोय पण आजही मला नाना पाटेकरांचं एक वाक्य नाना पाटेकर माहिती ना असं काही नाही सारे मेरे मत का तमाशा देखा त्याला मी लगेच हसायला बरोबर. तर तसं नाना पाटेकरचे वाक्य बघा आणि आयुष्यात लक्षात ठेवा. नाना पाटेकरचं वाक्य आहे की आजही ते रिंगे बंद जेव्हा मला नाटकात मला परफॉर्म करायचं आहे जेव्हा नाटकासाठी ते विंगेमध्ये तसेच घाबरून असत. जेव्हा आतमध्ये जातात तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने त्यांना ते सुटून जातात. असं तसं आमचं शिक्षकांचं पण तसंच काम आहे. शिक्षक पेशा कसा आहे वर्गात येताना काय करतात त्यांना नाटकच करत असतं. पूर्ण शिकवताना सुद्धा एक कला आहे. शिकवणं ही कला आहे की नाही. मग तुमचे आवडते शिक्षक तयार होतो ना. हा शिक्षक चांगला शिकवतो हा शिक्षक जरा जरा बोर करतो हा शिक्षक जरा त्रास देतो हा खूपच त्रास जाईल. मला माहिती सगळ्या या गोष्टी कॅन्टीन मध्ये बाथरूम मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आणि मी विद्यार्थी होतो मला माहिती आहे. म्हणून मी नेहमी आमच्या शिक्षकांना पण सांगतो तुमच्याकडे एक मोठं शस्त्र दिलंय शिकवण्याचं शस्त्र आणि ते चांगल्या पद्धतीने करा जेणेकरून मुलांना मजा आली. मुलांना तणावाचा फायदा आहे का? आता तुम्हाला सकाळपासून वाटणार कोण हा येणार आहे उघड डोकं खराब करणार आहे का आमच्या फेअरवेलमध्ये डोकं खराब करणार आहे. पण मी मागून घेतलं साहेबांना म्हणून मला यायचंय कारण मला माझी एक आत्मीयता होती माझी एक इच्छा होती की माझ्या मुलांना या तणावात मला मुक्त करायचंय की काही नाही हा अभ्यास बिभ्यास काही नाही खूप मोठी गोष्ट आहे खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आयुष्यामध्ये. म्हणून मग तणाव जर घेऊन जगला तर कधीच तुम्ही सक्सेस होणार नाही. म्हणून कशाची भीती वाटली पाहिजे चांगली भीती वाईट भीती नाही. आता एखादं काम तुम्हाला दिलं तर घाबरणार का? आता तुम्ही घाबराल का? सर खडखडीत बोला ना असं मला पण जरा वाटलं ना तुम्ही खोटं बोलल्या मला बरं राहायचा आम्ही घाबरणार नाही आता आम्हाला काही काम देऊन दे आम्ही ते काम पार पाडू आलं सर अशी असं असं भीती वाटली पाहिजे. पण कशी असली पाहिजे जसा चांगला तणाव वाईट तणाव तसं भीती चांगली भीती तुम्ही आईवडिलांनी घाबरते की अशा अर्ध्या अरे हो घाबरतो असं बोला असं घाबरतो घाबरा आई वडिलांना घाबरलंच पाहिजे कारण आई वडील आपले काय असतात आपले रोल मॉडेल असतात शिक्षक आपले रोल मॉडेल असतात त्यांची भीती आपल्याला असलीच पाहिजे. चांगली भीती वाईट भीती हे समजण्याचं समजून घ्या. आलं लक्षात चांगली भीती आणि वाईट भीती ओके असं याचा अर्थ असं नाही उद्या मुलींना कोणी छेडलं आणि मुली घाबरू नाही तिथे त्याला दोन कानाखाली द्यायचं कोणी मुलगा असं सोडायचं अजिबात नाही. जे दिलंय ते द्यायचं आपल्याला शस्त्र दिलं आपण आपण स्वतःला वीक समजायचं नाही. मग काय होतं आता बघितलं दिल्लीला काय काय घटना घडणार आता आम्ही तेच सांगतो मुलींना पण असं जर कोणी तुम्हाला छेडलं तर तणाव घ्यायचा नाही तिथे त्याचा हात द्यायचा आणि मुरगळून टाकायचं येतोय मुरगळ असं त्यांना की तुमच्यासाठी खास मुंबईमध्ये करण्याचे सर आणणार आहेत त्यांना शिकवायला की तुम्ही कसं सेल्फ डिफेन्स घेतलं पाहिजे आणि त्या सेल्फ डिफेन्स मध्ये आपण स्त्री संरक्षण कसं घेतलं पाहिजे ते आपण शिकायचो. करणार तुम्ही सगळ्या कराडे आवाज नाही येत आवाज आला पाहिजे तुला काम करण्याचे कारण काय लक्षात ठेवा. आयुष्यात आपण स्त्रीला आपला जन्म कुठून झालाय तिच्या गर्भातून झाला म्हणून आपल्या तिच्यासाठी कसं आपण तिला तिला महत्व दिलं पाहिजे म्हणून लक्षात ठेवायचं आपण एकमेकाला रिस्पेक्ट पण केलं आलं लक्षात. म्हणजे भीती ही चांगली पण असली पाहिजे आणि वाईट पण असली पाहिजे. जाऊया पुढे नेक्स्ट चिंता. ह्या जगात आमच्या शिक्षकी विषयामध्ये ना पाच टाईपचे शिक्षक असतात पाच टाईपचे आम्ही नेहमी म्हणतो अस्त व्यस्त ग्रस्त त्रस्त आणि भोगस गांडवळ. काय म्हणतो अस्त व्यस्त त्रस्त आणि ग्रस्त आणि भोगस गांडवळ. आमच्या शिक्षकांच्या शिक्षकी पेशांमध्ये ह्या प्रकारचे शिक्षक खूप असतात ह्या पाच प्रकारचे शिक्षक आणि हे पाच प्रकारचे शिक्षक एक शिक्षक असा असतो असतो तो नेहमी असा दाखवतो की मी खूप बिझी आहे खूप बिझी आहे खूप बिझी आहे. जो व्यस्त तो नेहमी दाखवतो मी खूप व्यस्त आहे व्यस्त आहे व्यस्त आहे व्यस्त आहे.
आणि एक त्रस्त असतो, तो आयुष्यभर त्याला त्रास झालेला असतो, तो नेहमी आणि आता नंतरही आता मला वेळ नाही, थोड्या वेळ नाही, आणि एक अस्तव्यस्त ग्रसनी त्रस्त त्रस्त माणूस सुद्धा सदा कदा त्रस्त असतो, त्याला काहीच देत नसतो. आणि दुसरा पाचवा जो असतो तो सगळ्यात महत्वाचा आहे, बोगस भांडण. काय म्हणतो आपण? बोगस भांडण. शिक्षकाचे हे पाच प्रकार आहेत. आता त्याच्यातले जे भोगस भांडवल आहे त्याच्यात असा अर्थ समजला का? तुम्ही बँड बघितलं? बँड काय भांडवल? काय बघता भांडवल? हे बँड वाजवतो काय? त्याच्यामध्ये बँडवर तुम्हाला 30-40 लोक दिसतील, पण वाजवणारे किती असतात? वाजवणारे किती असतात? फक्त 5 असतात. बाकी सगळं फक्त असे तोंडाने तोंड हलवत असतात. शिक्षकी पेशामध्ये तसंच आहे. आमच्या इन्स्टिट्यूट संस्थेमध्ये पण, शिक्षण संस्थेमध्ये पण सुद्धा हे असे 5-6 शिक्षकच असतात जे खऱ्या अर्थाने काम करत असतात, आणि बाकी सगळे शिक्षक काय असतात तर त्या नावाला त्यांच्या बरोबर चालत असतात. याचा अर्थ कळाला? पण ते 5 जे शिक्षक असतात ते खरे चिंतातूर असतात. त्यांना चिंता असते, कसली असते? विद्यार्थ्यांची. कसली असते चिंता? विद्यार्थ्यांचं भवितव्य कसं असलं पाहिजे. पण तुम्हाला कशाची चिंता असते? तुम्हाला सगळ्यात जास्त चिंता ही अभ्यासाची असते. असते की नाही? की आता सरांनी दिलेला अभ्यास हा कसा पद्धतीने पूर्ण करायचा, त्याचाच आपल्याला जास्त त्रास होतो.